मीरा रोडच्या मराठमोळ्या तरुणीचा देशात डंका. मीरा रोडला राहणारी मराठमोळी तरुणी ऋतुजा रावण हिने राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा झेंडा फडकवला. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या DIDMIS इंडिया 2020 मध्ये द्वितीय विजेतेपद पटकावलं व मीरा रोडमधील घरी आल्यावर ऋतुजा रावणचा सत्कार करण्यात आला. ऋतुजा रावण सध्या एका विमान सेवा कंपनीमध्ये एअर होस्टेस म्हणून नोकरी करत असल्या. मला ह्या मुमेंटमध्ये खूप खूप प्राऊड फील होतं. आय एम फीलिंग ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड, बट ॲट द सेम टाईम मी खूप हंबल राहणार आहे. मी खूप अजून पुढे जाणार आहे. आय एम फीलिंग व्हेरी हॅपी अँड प्राऊड अबाउट इट. मला पॅजंट इंडस्ट्रीबद्दल काही नॉलेज नव्हतं, तर मला खूप स्ट्रगल करावं लागलं. मला खूप रिसर्च करावं लागलं ह्याबद्दल. आणि माझी 1 वर्षापासून ट्रेनिंगसुद्धा चालू होती या पॅजंटसाठी. आणि फायनली आय एम सक्सेसफुल इन इट. ह्याचं सगळं श्रेय मी मॉमला देईन, कारण मॉमनी मला खूप मोटिवेट केलं ह्यामध्ये अप्लाय करण्यासाठी. आणि स्पेशली जी लास्ट इयरची रनर अप होती, हर नेम इज शिवानी परिहर, तिने मला खूप नॉलेज दिला ह्या इंडस्ट्रीबद्दल. आणि तिने मला खूप म्हणजे सोल्युशन्स दिले की ह्या इंडस्ट्रीमध्ये कसं अप्लाय करायचं. मला फर्स्टली व्हेरी इम्पॉर्टंट, मला एक NGO स्टार्ट करायचं आहे फॉर पॅरेंटलेस अँड अबंडंट चिल्ड्रन्स. आणि ऑफकोर्स इफ आय गेट अन अपॉर्च्युनिटी इन बॉलिवूड ऑर इन मराठी इंडस्ट्री, तर मी त्यासुद्धा त्या